मग आईला म्हटलं की उद्या मला शूट करायचं एक साडी हवी आहे साऊथमधून पण ऍक्च्युली दोन तीन ऑफर आल्या होत्या पण त्या मी खरं सांगते जर मी म्हणाले त्यांना की यार मला ही हिरोईन खूप आवडते तर ते मला दरवेळी म्हणायचे की यार तू तिला काय बघ कारण मला भीती वाटते माझी साडी मला मला परत नाही तर झाले आणि तेव्हापासून खूप इंटरव्ह्यूज येत होते खूप पॉडकास्ट येत होते मी कधीच काहीच केलं नाहीये आणि हे माझं पहिलं म्हणता येईल सोनाली तुझ्यासोबत आणि मला खूप छान वाटते नमस्कार मी शोज शो सोनाली तुमच्या सोबत आणि आज माझ्यासोबत आहे ती स्टार जी जगभरात पोहोचलेली आहे तिच्या कामामुळे अतिशय सर्वसाधारण कुटुंबातून आलेली ही मुलगी आहे पण तिच्या टॅलेंटनी आज तिला जी काही ओळख दिलेली आहे फेम दिलेलं आहे आणि ऑडियन्सचं प्रेम मिळतं आहे कामवाली बाई शीला दिदी कोणाला माहिती नाही आहे घराघरात ती पोचलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली टेक अ ब्रेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शॉर्ट ब्रेक्स या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्ही तिला पाहिलेलं आहे आणि मला हेही समजले की शॉर्ट ब्रेक हे यूट्यूब चॅनल हे एशियातलं नंबर सेवन यूट्यूब चॅनल आहे येस yes. आणि कामवाली बाईच्या सिरीजनी तर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज कमावलेले आहेत तुझ्या हंड्रेड मिलियन झालेले आहेत व्ह्यूज तुझ्या सिरीजचे कामवाले बाईचेच सो so, ही ही कमाल अचीवमेंट कोणी मिळवलेली हो आहे तर अख्ख्या टीमनी पण त्याचा क्रेडिट अर्थातच आपण द्यायला पाहिजे आपल्या अपर्णा तांदळेला म्हणजे शीला दिदीला खूप खूप स्वागत आहे माझ्या स्टार कट्ट्यावरती कित्येक दिवसांची माझी इच्छा होती आणि अप्पूशी माझं एक जरा वेगळं करेक्शन आहे अप्पू आणि तिच्या सगळ्याच बहिणी ह्या कमाल आहेत पण तिची अंजली नावाची जी बहीण आहे ती माझ्यासोबत तिकडे काम करत होती तिची इंटर्नशिप तिने इथे केलेली आहे आणि आता काय चांगल्या मीडिया हाऊसमध्ये <laughs> काम करतील त्यामुळे मी खूप परिचयाची आहे ही सगळी आप बहिणी मला आणि खूप छान वाटते की तुमची अशी प्रगती बघताना किती मेहनत केली आहे किती स्ट्रगल केलेलं आहे ते जाणून आहे पण ते आज तुझ्याकडनं ऐकायचं आहे कारण की आज सगळ्यांना तुझं फेम दिसतं आहे तुझे सबस्क्रायबर्स दिसत आहेत तुझे फॉलोअर्स दिसत आहेत त्याच्यानंतर तुझ्याकडे येणारा एन्डॉसमेंट्स दिसत आहेत पण याच्या मागे काय काय होतं सगळ्यात आधी तरी मला माझा घसा खूप खराब आहे ठीक नाही आहे खूप छान वाटतं इथे येऊन आणि मी तुला सांगते की मला फेम मिळून मला असं वाटतं दीड दोन वर्ष झाले आणि तेव्हापासून मला खूप इंटरव्ह्यूज येत होते खूप पॉडकास्ट येत होते आणि मी कधीच काहीच केलं नाही आहे आणि हे माझं पहिलं म्हणता येईल सोनाली तुझ्यासोबत oh, आणि मला खूप छान वाटतंय की मी माझा पॉडकास्ट तुझ्यासोबत करते पहिला माझा मला असं वाटतं की आज अचीवमेंट सगळ्यात दिसत आहे तुझ्या बरोबर की नाही पण याची सुरुवात कशी झाली म्हणजे मला असं वाटतं की ह्यांचं ना ह्या सगळ्या बहिणी ॲक्टिव्ह आहेत ना त्याच्या मागे त्यांचं कारण आहे त्यांची आई म्हणजे नेक्स <laughs> ती नेक्स्ट लेवलची आर्टिस्ट आहे त्या डान्सर आहेत त्या ऍक्टर आहेत आणि ती एक म्हणजे आपण म्हणूयात ना रोल मॉडेल त्याच्या आधी माझी आजी ऍक्च्युअली तिने ती ऍक्टिंग करायची आणि मला खूप असं नंतर नंतर कळालं कारण माझा जेव्हा जन्म वगैरे झाला तेव्हा आजी नव्हती पण माझी आई मला अजूनही सांगते की माझी आजी ऍक्टिंग करायची आणि तिच्या ऍडव्हर्टिजमेंट वगैरे पेपरात यायच्या ती ऍडव्हर्टिजमेंट करायची प्रोडक्टच्या वगैरे आणि ती थोडंसं काही कारणांनी काही आजारीने लवकर गेली पण ती पण एक ॲक्टर होती सो एक तिचं एक माझ्यात खूप आहे असं आईचं म्हणणं असतं आणि माझी आई, आई खूप सुंदर डान्स करते आणि ती ॲक्टिंगही करती आहे म्हणजे मी तिला ट्राय करत असते कधी काही शॉर्ट फिल्म आहे कुठे आहे तर तिला घेऊन जायचं वगैरे आणि ती खूप सुंदर काम करते ती दिसतं तिच्या कामातून आणि तिला खूप आवडे या सगळ्या गोष्टींची सो तिच्यामधून आमच्यात आलो ऑब्व्हियसली आणि लहानपणापासून अभ्यास वगैरे सुरू असताना साईड बाय साईड आईची खूप इच्छा असायची की मी डान्स करावं कॉम्पिटिशन्स करावे आणि त्यानंतर अचानक हे ना कडे सुरू झालं की ऑडिशन्स आणि हे सगळं तर मला खरं सांगते खूप भीती वाटते अजूनही ऑडिशन्सची आणि खूप वाटायची त्यावेळी तर काही येत नसताना ऑडिशनला कसं काय घेऊन जातात हे कोणता कॉन्फिडन्स आहे हा की ऑडिशनला जाऊन वगैरे मी काय करू काय ना तिकडे सो so, एक तर अंजली अंजली माझी बहीण बापरे बिंदास इतकी बिंदास येते की तिला असं म्हणायचं असतं की तू माझ्यासारखीच वाघ आणि मी त्या तिच्यामुळेच मला असं वाटते थोडीफार हे झालेली आहे की फ्री अशी खूप मी इंट्रोवर्ट होते धडके सुसाटे <laughs> ती तर तेच मला ऑडिशनला घेऊन जायचे की चला आज इकडे ऑडिशन आहे तिकडे ऑडिशन आहे आणि असं करत करत मी काही ऑडिशन्स वगैरे द्यायचे आणि तिथून थोडीफार सुरुवात झाली होती की मी टेलिव्हिजन वगैरे mm. केलं होतं की क्राईम पेट्रोलचे शोज वगैरे आणि त्यावेळी घरच्यांसाठी म्हणजे तू टी व्हीला आलीस ही खूप मोठी गोष्ट होती आणि मी थिएटर वगैरे करत होते दोन तीन वर्ष पुण्यातून वलय नाट्य संस्था माझ्या मित्रांनीच ग्रुप तयार केला होता आणि तिथून आम्ही नाटकं वगैरे करायचो सो थिएटरमधून मला एक खूप चांगला कॉन्फिडन्स मिळाला म्हणजे माझं पहिलंच नाटक होतं समाय सरहद वगैरे आणि मी काही नाही फक्त विंग टू विंग एक पासिंग देत होते पण त्याची जी डिरेक्टर होती शर्वरी लहाडे म्हणून आणि तिला माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता की ती तू खूप चांगलं करतेस तू कर तू कर याच्यात कर आणि मी त्या नाटकामध्ये फक्त अंजलीसाठी गेले होते की त्यांच्या त्यांचा एक ग्रुप आहे तिची मैत्रिणी आणि तिची इच्छा आहे मी करावं म्हणून मी गेले होते पण त्यांनी माझ्यावर जो कॉन्फिडन्स दाखवला तो मी अजूनही कॅरी करते मला वाटतं की ज्या मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र मित्रमैत्रिणी असावेत की जे इतकं पुश करतात आणि इतका कॉन्फिडन्स देत, देतात जर मी खरं सांगते जर मी म्हणाले त्यांना की यार मला ही हिरोईन खूप आवडते तर ते मला दरवेळी म्हणायचे की यार तू तिला काय बघतीस तू तुला बघ आणि मला असं वाटतं तू तुम्ही कुठून आणताय हा कॉन्फिडन्स मला नको आहे नाही का पण एक माझा बॅक ऑफ द माइंड खूप चांगलं क्रिएट व्हायचं की यांना असं वाटतं की मला काम जमतय मला ऍक्टिंग जमतीय सो मी करावं यामध्ये ट्राय सो so, मी थोडं थोडंसं सिरियस घ्यायला चालू केलं या फील्डला आणि मग मी ऑडिशन वगैरे द्यायला लागले आणि सिरियलमध्ये वगैरे थोडंसं काम केलं मग तेव्हा असं झालं की ओके आत्ता हे करायला लागली आत्ता मला नाही वाटत की मी स्टडी वगैरे या सगळ्याकडे वळू शकते कारण माझा पूर्णपणे इंटरेस्ट कल हा इथे वळाला होता hmm. मग मी सुरुवात केली <coughs> कामं वगैरे करायला थोडीफार केली टेलिव्हिजनची वगैरे कामं आणि त्यानंतर हे यूट्यूबचं सुरुवात एक मी इंटरव्ह्यू दिला होता लॉकडाऊन चालू होतं आणि फायनान्शियली स्टेबल व्हायचं होतं आणि मी एक जॉब बघतच होते तर मला असं कळलं होतं की युट्यूबमध्ये असा एक जॉब मिळतोय तर मला झालं की ठीक आहे करूयात प्रयत्न हां तर मग मी गेले होते आणि मी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये काहीच बोलले नव्हते म्हणजे माझे रवी सर मला अजूनही सांगतात की तू काहीच नव्हती बोललीस तू काहीच नव्हती बोललीस मी खूप शांत होती माझ्या मैत्रिणीसोबत गेले होते इंटरव्ह्यूला आणि पूर्ण वेळ ती बोलत होती आणि मी काहीच बोलत नव्हते पण मग ते मला म्हटले की तू फ्रीलान्स करा आधी दोन तीन व्हिडिओजमध्ये वगैरे आणि मग आपण करूया तर मग म्हटलं ठीक आहे मग मी एक दोन व्हिडिओसाठी फ्रीलान्सिंग असंच गेले होते त्यांच्याकडे आणि मग त्यांनी मला विचारलं की तू ॲज अ जॉब करशील का आमच्याकडे पूर्ण वेळ मग मी खूप विचार केला की ठीक आहे ॲक्टिंगमध्ये जर तुम्ही ॲज अ जॉब करत असाल तर तुम्हाला एक टेन्शन असतं ॲज अन ॲक्टर खूप टेन्शन असतं आपल्याला की यार काम मिळत नाही आहे की आता कसं आणि आपल्याला जॉब पण नसतो करायचा कारण मग ॲक्टिंगकडे वेळ देता येत नाही मग म्हटलं की ठीक आहे चालेल करेल मग मी स्टार्टिंगला खूप कमी पेमेंटवरती सुरुवात केली होती आणि चांगला होता प्रवास काही दिवस काहीच चालत नव्हता आणि एक प्रेशर येत होतं की यार hmm. काहीच चालत नाही hmm. आहे आणि कसं काय कसं करायचं मग जसं की माझ्याकडे ही कल्पना होती कामवाली बाईची आणि hmm. ती ऑकटली जसं की माझी आई एक घरगुती काय म्हणतात त्याला काम करायची दुसऱ्यांच्या घरी काम करायची आई माझी एक स्वतः कामवाली बाई होती आता मी कुठे तिला असं म्हणते की नाही आता गरज नाहीये वगैरे हे ते पण तिचं एक असतं ना म्हणजे आपल्या आयांचं कधी ते जात नाही करू देत करू देत मग असं मला माहितीये की मी किती स्ट्रगल केले तिला थांबवण्यासाठी की तू नको करू शकता तर आई करायची तर एक त्या गोष्टी ना खूप छोट्या छोट्या माहीत होत्या किंवा असं होतं की यार याच्यात काहीतरी मला जास्त करण्यासारखं आहे किंवा Uh, करता येऊ शकतं एक आपण पाहिलेलं असताना लहानपणापासून आईला बघते मी जर काम करताना तर त्या गोष्टी थोड्या माहीत होत्या तर मग एक आयडिया आली होती मला काम वाली एकच नॉर्मल शॉर्टची कन कॉन्सेप्ट तर मग मी म्हटलं की चला याच्यावर शूट करते मग आईला म्हटलं की उद्या मला शूट करायचं एक साडी हवी आहे तर ती साडी अशी दे की जी रिटर्न नाही येणार परत घरी अशी दे म्हणजे माझं असं होतं ना की त्याच्यात पार्ट्स वगैरे करायची झाली तर ऑफिसवरच ती साडी ठेवावी लागेल तर तिने मग दिली तर ती साडी जी होती ग्रीन ती आईकडे सेम होती दोन का तीन होत्या तर ते आहेरमध्ये दे देतात ना हो, तर त्याच्यासाठी हो, त्या सेम साड्या होत्या दोन तीन तर ती मला म्हणाली की या एक्स्ट्रा आहेत तर तू याच्यातून घेऊन जा तर मला नव्हतं माहीत की ती साडी माझ्यासाठी इतकी लकी ठरणारे किंवा इतकं पुढे घेऊन जाईल ती एक साडी म्हणजे एक ओळख बनून जाईल की ग्रीन साडी म्हणजे मला म्हणून ओळखलं जातं सो खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी आणि ती शॉर्ट शूट झाली आणि त्या शॉर्ट शूट करताना खूप काही काय ताम जाम करत ता ता <laughs> ता ता ती शॉर्ट कशी तरी शूट झाली आणि पहिलीच शॉर्ट बाईची खूप व्हायरल गेली तेव्हा मला असं झालं ओके डन काहीतरी झालं काहीतरी झालं आणि आता मला माहिती आहे ठीक आहे की मला काय करायचं आहे आणि त्याचे पार्ट्स सुरुवात केली शूट करायला आणि आत्ता कामवाली बाईचे एटी टू नाईन नाईन्टी पार्ट्स आहेत ऐंशी ते नव्वद आणि प्रत्येकाच्यात व्हेरिएशन आहे आणि कमेंट्स म्हणजे विचारू नका लोट पोटतात लोक तिकडे कमेंट्स केली आणि त्याच्यात टीमवर्क आहे नो डाऊट Uh, खूप सगळ्यांनी सपोर्ट करून मग जे सुरू केलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यात टाकून दिलं सगळं म्हणता येईल की हे काहीतरी करायचं कामवालीबाईचं हे काय करायचं मग आम्ही खूप वेरिएशन दिले मी तुझा व्हिडिओ हा हा so, तो, तो कामवालीबाई रिसेंटली व्हायरल झालं होतं आणि तेव्हा गंगूबाई काठियावाड्याचा वाडियाचा ट्रेलर आला होता तर त्यावेळी प्रशांत आमचा रायटर आहे आणि तो म्हटलं की त्याच्यात आपण स्पूफ करूया सो so, त्याच्यामुळेही खूप काही लोकांना माहीत पडलं कारण तो व्हिडिओ एक आहे जो टेक ब्रेकवर हायेस्ट व्ह्यू आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ संजय लीला भन्सालीनी सुद्धा पाहिला होता तर त्याच्यामुळे मला एक ऑफर आली होती नेटफ्लिक्ससाठी मी आलियाचं एक स्पूफ केलं होतं दुसरं ऑफिसचा हो, हो, व्हिडिओ होता तर हो, हां हो, हो, तर त्याच्या तो व्हिडिओ पाहून मला ते बोलवलं होतं त्या व्हिडिओसाठी सो so, तिथूनही खूप छान मिळालं की यार तो स्पूफ कारण खूप व्हायरल झाला होता आणि खूप लोकांना आवडला होता आणि तो स्पूफ करताना मला खूप मजा आली होती <laughs> आणि त्याच्यानंतर कामवालीबाईच्या बाईच्या सिरीज सुद्धा आल्या मोठ्या एपिसोड कारण लोकांचा असं का होत की अरे एका मिनिटात का संपतं एका मिनिटात का घेऊ शकतात आणि ते एक कॅरेक्टर असं कार्टून वालं कॅरेक्टर आहे सो त्याचे एकच कपडे असतात त्या कामवालीबाईचे आणि खूप वेगळी कॅरेक्टर असं डेव्हलप केलं होतं मी म्हणजे मला असं वाटतं मी सगळं जे काय बॉडी लँग्वेज जे काय हालचाल करून टाकते मी ती साडी घातली की ते माझ्यात येऊन जातं आणि मी खूप वेगळी म्हणजे माझे सगळी फ्रेंड्स म्हणतात साडी घातली आता इथं सुरू सो so, माझं मी आजारी जरी असले ना पण ती साडी लिटरली आता दोन आधी मी खूप आजारी होते पण ती साडी घातली ना की मी ती नॉर्मल कॅरेक्टर मध्ये येऊन जाते आणि ते जे दनादन शूट करायचे मज्जा करायची ती करते आणि तुला सांगते की साडी मला बाहेर वॉशला सुद्धा देता येत नाही हा <laughs> <laughs> कारण मला भीती वाटते माझी साडी मला परत मिळाली नाही पर तर गुड गुड पण मला जपलंच पाहिजे हा तर हा मी खूप जपते तिला आता मला तुझ्याकडे सांगून घ्यायचंय की फिल्म्सच्या ऑफर येतात की नाही त्या बाबतीत काही विचार केलाय की नाही कारण की तुझे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत मी आणि ते सुद्धा प्रचंड व्हायरल केलेले आहेत त्यातले तुझे एक्सप्रेशन्स तुझी बॉडी लँग्वेज तर तू काही बोलली नाही तुझा जो एकंदर ऑरा आहे तो इतका सुंदर आहे तुम्हाला आल्या आहेत ऍक्च्युली मराठी ऑफर्स पण अजूनही जसं हवंय तसं काम मला मिळत नाहीये किंवा मिळालं नाहीये सो मी वेट करते आणि मी पेशन्स ठेवेल आणि जसं की मी सांगितलं की माझ्यासाठी पेशन्स हे खूप वर्क केले आतापर्यंत सो मी ठेवतेय आणि मला वाटते की ठीक आहे राईट टाईम मध्ये hmm. मिळेल आणि होऊन जाईल आणि मला साऊथमधून पण ऍक्च्युली दोन तीन ऑफर आल्या होत्या पण एकदा असं झालं होतं की शेड्यूलमध्ये थोडंसे खूपच जास्त प्रॉब्लेम झाले होते की एक महिन्याचं शूट होतं आणि खूप लोकांचं असं म्हणणं असतं किंवा त्यांना असं वाटतं की मी साऊथ गर्ल आहे आणि माझा लुक जो आहे तो yes. साऊथला जातो आणि खूप लोकांना वाटतं की मी साऊथ इंडियालाच आहे पण असं नाहीये आणि चांगलं आहे मला असं वाटतं की ठीक आहे मला साऊथकडून कडून ऑफर येत आहेत आणि अजून एक काम आहे पेंडिंग किंवा एक Mm, काय म्हण लाईन अप आहे mm. साऊथच आहे ते सो बघूयात कदाचित साऊथमध्येच मला पहिल्यांदा पाहायला मिळेल <laughs> तर लॅथ हे लवली मस्त आवडेल आम्हाला आणि आता जेव्हा आपण बघतोय युट्यूब विश्वामध्ये तर तो धुमाखूळ घातलेला आहे राईट आणि यूट्यूबमध्ये जर तुम्हाला फॅन फॉलोईंग मिळालं तुमच्या आयुष्यातली ती लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाल्यासारखं असतं ते सहज सोपं नाही आहे युट्यूबच्या ऑडियन्सचं आणि रील्स आणि टिकटॉक्सचं ऑडियन्स यामध्ये खूप बरोबर की नाही तर मला सांग की इथे काम केल्यानंतर ज्या ज्या पद्धतीने तुझ्या कामामध्ये तुझा बदल होत गेलेला आहे तर तुझी पर्सनॅलिटी कशी बदलत गेली आहे पर्सनल आयुष्यामध्ये मला एक ब्रेन वगैरे जे असतं ना की पर्सनली मी तुला सांगते की मला नव्हतं वा, वाटत की मी कधी रायटिंग पण करेल मी कधी डिरेक्शन पण करेल पण युट्यूबमध्ये मा मला सगळं करायला मिळतंय की आमची टीम हे फक्त आता जर मी ॲक्टिंगला दिसते पण मी फक्त ऍक्टिंगच नसते करत मला मग रायटिंग पण करावी लागते मला डिरेक्शन पण करावं लागतं सो so, एक मी एक खूप पर्सनल डेव्हलप होती आहे खूप छान पद्धतीने मला नाही वाटत की बाहेर मला कोणी डिरेक्शन दिलं असतं असंच की कर बाबा तू पण जो विश्वास माझी टीम माझ्यावर ठेवतेय की डिरेक्शन देते मी रायटिंग केलेल्या स्क्रिप्ट आपण शूट करतोय सो so, एक खूप छान डेव्हलपमेंट होती मला वाटते की हे मला बाहेर शिकायला नाही मिळणार नाही कोणी करायला देणार आहे uh, मला खूप काही एक्सप्लोअर करायला मिळते इथे युट्यूबमध्ये की बाबा युट्यूबमध्ये हेच चांगली गोष्ट असते की तुम्हीच लिहा तुम्हीच शूट करा तुम्हीच डिरेक्ट करा तुम्हीच ऍक्ट करा एक सगळ्या गोष्टी जेव्हा करायला मिळतात ना तो कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड होतो पुढे की तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत आणि की यू नो तू म्हणजे म्हणून बाहेर पडते हा एक्झॅक्टली आणि मला खूप गोष्टी असं म्हणतात की यार मला हे माहिती आहे कसं करतात ना मला हे माहिती मी ह्या सगळ्याच गोष्टी पाहते जर मी hmm. बाहेर गेले तर मला फक्त ऍक्टिंगचं काम माहिती आहे की मला काय करायचं hmm. मला नाही माहिती की प्रोडक्शनचं काय गोंधळ चालू आहे मला नाही माहिती की डिरेक्टरचा काय स्क्रिप्टचं काय चालू आहे पण जर युट्यूब मध्ये मी हे सगळं करते जर आम्ही ॲज अ फिल्मच सगळं काही शूट करतोय सो मला प्रत्येक गोष्टी जवळून छोट्या छोट्या माहिती आणि त्या कशा मॅनेज करायच्या त्या माहिती आहेत सो मला खूप इझी पडेल जेव्हा मी बाहेर काम करायला जाईल की कशा गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे किंवा कशा होत आहेत हे फक्त मी ऍज अन ऍक्टर नाही जाणार तर मला सगळ्या गोष्टी माहीत असतील बॅक ऑफ द माइंड की कसं काय ओके okay, <laughs> आता इतकी मस्त पेगी पुढे तू चालली आणि पुढे पण जा पण जी आई महिन्याला चार हजार रुपये कमवायची तिच्या हातामध्ये एक मोठी अमाऊंट ठेवली आहे काम का मिळाल्यानंतर म्हणजे काय मला वाटतं की मोठी अमाऊंटसोबत ती आम्हाला नाही सोडणार आहे हे <laughs> <laughs> बनवायचंय मला, बन मला थे थे ते बनवायचे मला तिला तिच्या पण खूप हाऊस माऊज होत्या एवढ्या वर्षे जे तिला खरंच करता नाही आल्या आमच्यामुळे त्या आम्ही मी तरी पूर्णपणे प्रयत्न करते की मी तिला तिच्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण करते आत्ता आणि करत राहील आणि ओब्विसली म्हणजे हो जे आहे ते मला सांग की एक असते अमाऊंट नाही पण तिच्यासाठी ते तिची खूप इच्छा होती मोठं मंगळसूत्र बनवायचं आणि ते मग आम्ही बहिणींनी मिळून बनवलं होतं ते टू पॉईंट फायव्ह लॅकचं वगैरे होतं आणि ते तिच्यासाठी गिफ्ट केलं होतं आम्ही तिच्या बर्थडेला सो ती ते मला वाटते तिच्यासाठी मोठं गिफ्ट होतं आणि त्याच्यानंतर चालूच असतात ती आता जे काही करते ते पुन्हा तुमच्यासाठीच करत हो हो आणि ते नंतर तिचं असं एक असतं ना की खूप आधीपासून तिचं असं होतं की हे घालायचं हे करायचं ते करायचं आणि ते कधीच नाही झालं आणि माझी आई ना दहीवाडे वगैरे विकायची आम्ही जेव्हा जिकडे राहायचो तिकडे तर त्याचे समर सीझनमध्ये जे दही बर्फाचे गोळे असतात ना ते विकायची तर त्याचे तिचे तीन महिन्यांचं वगैरे समर सीझनमध्ये चार हजार वगैरे असं काहीतरी जमा व्हायचे तीन महिन्यांचे आणि त्यावेळी तिने ते कानातले बनवले होते चार हजाराचे तेव्हापासून ती आत्तापर्यंत ते कानातले यूज करते आणि ते त्याला पंधरा वर्ष वगैरे झाले असेल सो so, त्याच्यानंतर ते कानातले तिचे आम्ही आत्ता चेंज केले रिसेंटली आणि मग ते गळ्यातलं वगैरे तिला या गोष्टींची थोडीशी जास्त हौस आहे पैशांपेक्षा की सोनं हे ते ते आम्ही तेच त्या गोष्टीच तिला मोस्ट ऑफ द टाइम गिफ्ट वगैरे करतो आणि बाबांची काय रिॲक्शन आहे हा त्यांची काय रिएक्शन आहे बाबांना त्यांचा एक स्वभावच असतो एक पप्पांचा की ते दाखवत नाही hmm. सो माझ्या बाबांचंही तसं आहे की ते दाखवत नाही पण ते त्यांचंही सेम आहे की मित्रांचा फोन वगैरे नाही का, का की त्यांच्या मुलाला तुझ्यासोबत बोलायचं वगैरे हे खूप सटलमध्ये सांगून टाकतात पण असं कळत असत नाही का की यार त्यांनी तिथे बरंच काहीतरी बोलून झालेलं आहे सांगून झालेलं आहे की माझी मुलगी हे माझी मुलगी ते पण बाबा दाखवत नाही पण कळून जात बाबा <laughs> क्या बाहे खूप मस्त आणि आज आपली शिला दिदी तुम्हाला खऱ्या आयुष्यात कशी आहे हे नक्कीच कळलं असेल आणि तिचा जो आतापर्यंतचा स्ट्रगल आहे तो तुमच्या समोर आलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तिच्या आता यशाकडे तिच्या अचीवमेंटकडे बघाल तर त्या मागची तिची स्टोरी जेव्हा जाणून घ्याल तेव्हा तुम्ही म्हणाल की येस ती डिझर्व्ह करते आणि येस वे टू गो खूप पुढे जायचंय आणि खूप मस्त काम कर अशाच इथे स्टुडिओमध्ये येत राहतो yes. साठी आणि कामाबद्दल तुझ्याबद्दल वेळोवेळी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल येस थँक्यू 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 सो मच या गप्पा कशा वाटल्या त्या नक्की, yes. so uh, वाट नक्की मला सांगा आणि तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडतील मी पण <laughs> की यातनं ही गोष्ट पण शिकण्यासारखी आहे की यार लाईफमध्ये मध्ये सिच्युएशन जी आहे ना ती बदलायची असेल तर फक्त आपल्याला आपली इच्छाशक्ती हवी आणि मेहनत करण्याची इच्छा हवी बाकी गोष्टी बदलू शकतात एवढंच एवढा की पेशन्स नेव्हर गिव्ह येस रेडिओ सिटी सिटी